मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, तुम्ही जर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे जर ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. कारण मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन नोटिफिकेशन जारी केले आहे, ज्यामध्ये SBI ने कोरोना महामारीमध्ये आपल्या ग्राहकांसाठी चेक आणि विथड्रॉल फॉर्मच्या माध्यमातून नॉन होम ब्रांच मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल केला आहे. चला तर मग मित्रांनो बघूया या संदर्भातील सविस्तर माहिती. तर पहा मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हे नवीन नोटिफिकेशन ट्विट केलं आहे. तर पहा मित्रांनो, या नोटिफिकेशनच्या हेडिंग मध्ये लिहिलं आहे की रिवाइज लिमिट फॉर कॅश विड्रॉल ऍट नॉन होम ब्रांचेस फॉर पी सेगमेंट कस्टमर्स. म्हणजेच मित्रांनो, ज्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पर्सनल किंवा जॉईंट बँक अकाउंट आहे, अशा खातेधारकांसाठी नॉन होम शाखांमधून, म्हणजेच ज्या ब्रांचमध्ये तुम्ही खाते उघडले आहे त्या ब्रांच व्यतिरिक्त ज्या इतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा आहेत त्या शाखांमधून रोख पैसे काढण्यासाठी सुधारित मर्यादा. तर पहा मित्रांनो, नॉन होम ब्रांचमधून पैसे काढण्याच्या नवीन नियमावलीनुसार आता ग्राहक पैसे काढण्याच्या फॉर्मद्वारे, म्हणजेच विथड्रॉल फॉर्मद्वारे, दुसऱ्या शाखेतून त्याच्या बचत खात्यातून एका दिवसात 25,000 रुपये काढू शकणार आहे. त्याचप्रमाणे ग्राहक स्वतःसाठी धनादेशाद्वारे, म्हणजेच चेकद्वारे, दुसऱ्या शाखेतून एका दिवसात 1,00,000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, थर्ड पार्टी म्हणजे ज्याला धनादेश म्हणजेच चेक देण्यात आला आहे त्यास त्या चेकद्वारे एका दिवसात दुसऱ्या शाखेतून रोख पैसे काढण्याची मर्यादा 50,000 रुपये करण्यात आली आहे. मित्रांनो, या नियमांबरोबरच नोटिफिकेशन मध्ये खाली महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्या म्हणजे मित्रांनो, हे जे नियम आहेत ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंतच लागू राहणार आहे. मित्रांनो, थर्ड पार्टी विथड्रॉल फॉर्मद्वारे रोख रक्कम काढू शकत नाही. याशिवाय थर्ड पार्टी KYC कागदपत्रही आवश्यक आहे. म्हणजेच थर्ड पार्टी ज्यावेळेस चेकद्वारे कॅश विथड्रॉल करेल त्यावेळेस त्यास KYC कागदपत्रे आवश्यक करण्यात आली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियाची अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आहे. आशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की आवडली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो या व्हिडिओला शेअर देखील करा. धन्यवाद मित्रांनो.